कारवार नगरसभा भागात 170 सुधारण काम टेंडर आपे नसताना कॉन्ट्रॅक्टर कंचन काम कन गेले. आयुक्ता विरुद्ध माजी MLA सतीश सैलेमी क्रोध व्यक्त केले आणि नगरसभा कचेरीत धरणाक बसले. कारवार नगरसभेत अव्यवहार चालता असो आरोप ऐकू येत आलो, पण आता माजी MLA सतीश सैलेमी आरोप खरो साबित कन दाखवले. नगरसभा भागात सुमार 170 सुधारण काम टेंडर आपे नसताना केले आणि त्याच्यानंतर इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट असताना टेंडर आपले. अजूनही टेंडर बॉक्स ओपन झालना, पण 70% काम पूर्ण झालात आणि थोडी कामं अजूनही प्रगतीत असतात. कॉन्ट्रॅक्टरांकडून पर्सेंटेज घेऊ खास कॉन्ट्रॅक्टरांक टेंडर आपयच पहिलेत काम करूक सांगून इतर कॉन्ट्रॅक्टरांक अन्याय केला. तसे टेंडर आपे नसताना काम दिल्ल्यान सरकाराक सुद्धा नुकसान झाला असे माजी MLA सतीश सैलेमी आरोप केलो. टेंडर आपयच पहिलेत काम पूर्ण झालात असे लिखित दिवक जाय म्हणून आग्रह केले सतीश सैल हमका लिखित दिवक जायना असे आयुक्त RP नायक हमें सांगतरेत दोघांमध्ये वाद झालो. लिखित दिन झाल्यावर आपण हंचान कशेत वसना असे सांगून सतीश सैल हमी RP नायक हमगेल्या कचेरीत धरणाक बसले. ಆನ್ಲೈನ್ ಟೆಂಡರ್ ಓಪನ್ ಆಗಿದೆಯಾ? ಹಾಂ, ಎಷ್ಟು ಕೆಲಸ ಆಯಿತು? 170 ಸಾರ್ವಜನಿಕ ಶೌಚಾಲಯಕ್ಕೆ ಫುಟ್ ಬ್ರಿಜ್ ಆಗಿದೆ ಇಲ್ಲೋ? ಅದು ಯಾರು ಮಾಡಿದ್ರು? ಯಾರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದು? ಯಾವುದು? 499,000? ಅದು ಇಲ್ಲಿದೆ. ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 3 ಬ್ರಾಹ್ಮಣದಲ್ಲಿ ಗೂಳು ಎತ್ತುವುದು ಯಾರಿದೆ? ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 3 ಮಸ್ಜಿದ್ ರಸ್ತೆಗೆ ಹೋಗುವ ಸಂತೋಷ್ ಅವರ ಮನೆ ಹಿಂದೆ ಗಟರ್ ಆಗಿದೆ. ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ ಬರ್ಕೊಡ ಬರೀ ನಾವು. ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 3 KSRTC ಬಸ್ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಹೆಗಡೆಕಟ್ಟೆ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಿಂದ ತುಳಸಿ ಮತ್ತು ಸೆಲುರಾಜ್ ಮನೆ ಇಂಟರ್ಲಾಕ್ ಆಗಿದೆಯಾ? ಆಗಿದೆಯಾ? ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 3 RV ಭಟ್ ಮನೆ ವಕೀಲರ ಮನೆ ಹಾಳಾದ UGD ರದ್ದುಪಡಿಸುವುದು ಅದು ಆಗಿದೆಯಾ? ಅದು ಇದ್ರೊಳಗೆ ಉಂಟ ಈ ಟೆಂಡರ್ನಲ್ಲಿ ಉಂಟ? 5,25,000 ಅಂದರೆ ಆಯ್ತಪ್ಪ. 19 ಕೋಡ ಪಂಡೆಟ್ ಉಂಟು ಅದು ಗೊತ್ತುಂಟ ಅಂದರೆ ಕೋಡ ಪಂಡೆಟ್ ಯಾವಾಗ ಇದಾಗಿದೆ? ಈಗ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 4 ಪೊಲೀಸ್ ಕ್ಲಬ್ ಮುಂದೆ ಕಂಪೌಂಡ್ ರಸ್ತೆಗೆ ರ್ಯಾಂಪ್ ನೋಡಿ ಪೂರ್ತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಟೆಂಡರ್ ಓಪನ್ ಆಗಿಲ್ಲ. ಟೆಂಡರ್ ಓಪನ್ ಆಗಿಲ್ಲ, ನೋಡ್ತೇನೆ ಈಗ ನೋಡ್ತೇನೆ ನಾನು ಅಲ್ಲಿ ತಂದು ಬರ್ಕೊಡಿ, ಒಂದು ಲೆಟರ್ ಕೊಡಬಹುದು. ಗವರ್ಮೆಂಟ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಟ್ಟಿದ್ರೆ ಕೇಳ್ತೇನೆ ನೋಡಿ.
कारवार न्यूज खातीर सब्सक्राइब करा आणि डेली न्यूज खातीर बेल आयकॉन प्रेस करा।